असं काय ड्रेस आला नाही. हा फॅन्सी ड्रेस येतो ना, थोडस हेच असणार आहे असंच आवडतं सांगा. नाही नाही सेम नाही ना, लंबी पॅन्ट असते याच्यात. तर नमस्कार सगळ्याला. तर आता आपण आणलेले आपले पोरले कपडे, तरी अजून परी आणि रुद्र राहिले. तर कशा आहे तुम्हाला दाखवत मी, पण या दोघी मालिकेचं पा काय चालू आहे बघा. आता हे राणीचा ड्रेस घालायला आलेला आहे ना बघा काय करसान. आपण राणी शरारा आणले, ओढणी दे, साडी दे, सगळं दे घे ओढणी तुम्ही बघा. लईच आम्हाला लईच आवडतं कपडे घालायला आहे बघा. ओढणी बिघडा मग अंगावरती कसं काय खरा बाई. हा राणीचा ड्रेस या आणि हा परीने घातला. आमचा आहे का राणू दीदीचा आहे. राणू दीदीचा आहे. या आई, या आई ना राणीचा ड्रेस घातला का आई. मोठं पण करणार कशी बोलती परी. लस बोलणं सुटलं आता. आता आम्ही हा ड्रेस त्याच्यात काढलेला आहे कारण की हा फिटिंग करून आणायचा आहे. आम्हाला एकदा फिटिंग करून आणूया. तर काढला नसतं बघायसाठी. तर ही बघा आता घालून बसली. आणि तुम्हाला राणूच्या सोनूचा सुद्धा ड्रेस दाखवते मी. शाळेचा सोनूचा सोनलची पॅन्ट आणि त्याच्यावरचं हे जॅकेट आहे. आणि तिला सहसा असे घायग्राण ही आवडते. घालून दाखवते मी, घातला की लगेच दाखवते. आणि हा ड्रेस आणला आपण आपल्या सानूसाठी. तर याला सुद्धा फिटिंग करायचंय. दीदी म्हणा बेटा. हा दीदीसाठी बघा. आणि हा सुद्धा शरारच आहे कारण की तिला शरारच पाहिजे होता ना म्हणून. आणि याच्यावरती सिम्पल ओढणी तर अशीच आणली आम्ही पोरीले कारण की त्यांना शरारा शरारा चालू होता. आणि आम्ही साडूसाठी घागरा सुद्धा बघितला पण तिला घागरा नाही आवडला. तर म्हणलं जाऊ द्या मग शराराच घेऊया कारण की लय दिस झाली हाऊस चालू होती. मामाच्या लगा शरारा यायचा. मग तुम्ही असं ते कलर का नाही घेतला. कलर आम्हाला हाच आवडला, मला आणि उंभयाला आहे म्हणून हाच घेतला आम्ही ना. कारण की ती गुलाबी हा कलर नाही म्हणते कड गुलाबी पिवळा ती नको बोलली. तर असं जाणार म्हणे मला. तुम्ही बघू शकता आता याला ते फिटिंग करून कारण की आता लग्नाच्या तारीख जवळजवळ यायला बी ना कशा करता. तर आता मी पहिले ट्राय करून बघते आपल्या राणूले कसा होतं कसा नाही तर. आणि मगच मग फिटिंग करू आणणार आहे. चला मग पहिले ते घालून पाहिलं ते मग फिटिंग करायला घेऊन जाते. असं काय ड्रेस आला नाही. हा फॅन्सी ड्रेस येतो ना, थोडस हेच असणार आहे असंच आवडतं सांगा. नाही नाही सेम नाही ना, लंबी पॅन्ट असते याच्यावरती. चला मस्त आहे की छान आहे. हा राणीचा ड्रेस आहे. अजून एक फिटिंग करायचं राहिलेलं आहे. मला दिलं आहे घेऊन ते ड्रेस फिटिंग करायला. आणि बाई असं काय आहे परीचा सुद्धा ड्रेस घालणं चालू आहे बघ. तुला कुठे यायचं परी, गाडीत यायचं का? कारण की ही नवा ड्रेस घाली मग तिला घालायला पाहिजे काउंटर पेटा. चल मी फिटिंग करायला तुम्ही पोरीची फिटिंग करून आणते ड्रेस आता कारण की आता लग्न स्टार्ट सुद्धा जवळजवळ. दीदी म्हणा बेटा चला घाला लवकर लवकर चला. हे भाऊ
इक बघ परीलेच बोला शिकले आता परी पाहुदी हसून दिले मोठा व्हायला ड्रेस चल कोमल मग जाऊन चल चालली का मग नाही भात तर खिचडी खाईन थोडी मग जाऊ ना आपण मामा येते ना तू बाहेर पडशील ना पिल्या ड्रेस कोणचा आणायचा ड्रेस कोणचा आणायचा जीन्स पॅन्ट पोरग आहे माग जीन्स पॅन्टा घागरा कधी भेटणार शिव उद्या ते थोडा डिले फिटिंग करून फिटिंग करून द्यायला ते शिवायचा पण होता ना ते शिवला ना होता फक्त असं एका बाजून एका बाजून हा मला आवडले होते पहिला नाही आवडला काय कशी मग माझं म्हणणं होतं सोनाला बघा सांग आवडला बापाची भेटणार हा नाही चाल मग आपण त्या ड्रेस पाहू एकदा आणि मग तिकून आणि त्या साड्या न्यायच्या काय न्यायच्या आणि त्या बाळापाशी ड्रेस घालून दिले बाळाला बघा काय करसान बाळा असं घाला कसच काय करा बाई खिचडी साडी माग पाहिजे पाणी